अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर संचलित सद्गुरु परम पूज्य मोरेदादा चॅरिटेबल हॉस्पिटल अँड मेडिकल ट्रस्ट अंतर्गत महाशिवरात्री पर्वकाळ निमित्तानं कोपरगाव तालुक्यात 18 ठिकाणी मोफत आरोग्य तपासणी, नाडी परीक्षण आणि विविध आजारांवर मार्गदर्शन शिबिराचं आयोजन करण्यात आलंय. यापैकी लक्ष्मीनगर येथील केंद्राच्या ठिकाणी हे शिबिर संपन्न झालंय. या शिबिराचं उद्घाटन पुष्पाताई काळे यांच्या हस्ते संपन्न झालं. याप्रसंगी नगरसेविका प्रतिभा शिलेदार, माधवी वाघचौरे, हर्षा कांबळे, विद्या सोनवणे, त्याचबरोबर नगरसेवक स्वप्नील निखाडे, हरिभाऊ गिरमे, गंगाधर वडनेरे, शिल्पा रोहमारे आदींसह मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी या शिबिराबाबतची अधिक माहिती माजी नगरसेविका शिल्पा रोहमारे यांनी दिली आहे. गुरुपीठ त्र्यंबकेश्वर जिल्हा नाशिक सद्गुरु परमपूज्य मोरेदादा चॅरिटेबल हॉस्पिटल अँड मेडिकल ट्रस्ट अंतर्गत कोपरगाव शहर व तालुक्यामध्ये मोफत आरोग्य तपासणी शिबिर, नाडी परीक्षण तसेच सर्व रोग निदान शिबिर घेण्यात आले. यामध्ये मार्गदर्शक डॉक्टर किरण शेटे व डॉक्टर शेवाळे यांनी 350 ते 400 महिला व पुरुषांची तपासणी केली. यामधील औषधं सर्व हे आयुर्वेदिक असून परमपूज्य गुरुमावली श्रीनिवास यांच्यामार्फत हे औषध आपण घेण्यात आलेलं आहे. आणि यामध्ये जास्तीत जास्त महिलांचा सहभाग असून महिलांचे डायबेटीसचे आजार, मूळव्याध, स्त्रियांचे आजार, गर्भाशयाचे आजार या आजारावर डॉक्टरांनी निदान केलं आणि सर्वांनी ह्या शिबिराचा अत्यंत चांगल्या प्रकारे लाभ घेतला. श्री स्वामी समर्थ. तर आजार आणि उपचाराबाबतीत डॉक्टर किरण शेटे यांनी अधिक मार्गदर्शन केलंय. अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यामध्ये आज लक्ष्मीनगर केंद्रामध्ये विनामूल्य आरोग्य तपासणी व नाडी परीक्षण शिबिर संपन्न होत आहे. कोपरगाव तालुक्यातील हे तिसरं शिबिर आणि अशी संपूर्ण कोपरगाव तालुक्यामध्ये अजून 18 शिबिरं संपन्न होणार आहेत. आणि परमपूज्य गुरुमाऊली आपल्या हितगुजातून नेहमी सांगतात, जर आपलं आरोग्य धड असेल तरच आपण सर्व काही करू शकतो. आरोग्य धड तर मन धड. आणि याच पद्धतीने आज सकाळपासून दीप प्रज्वलन झालं, त्याच्यानंतर आहार विहार दिनचर्या त्याच्याविषयी मार्गदर्शन झालं, आयुर्वेदाविषयी मार्गदर्शन झालं आणि काही रुग्ण तपासणी आमचे डॉक्टर शेवाळे सर आहेत आणि मी स्वतः, आम्ही तपासणीमध्ये पाहिलं की जास्तीत जास्त रुग्ण जे आहेत हे गुडघेदुखी, कंबरदुखी, मानदुखी, हाडांचे विकार हे जास्त प्रमाणात आहेत. त्याच्यानंतर मूळव्याधी, पित्ताचा त्रास हे जास्तीत जास्त आढळून आलेले आहेत. आणि त्याच पद्धतीने गुरुमाऊलींचा हा हेतू आहे ही शिबिरं घेण्यामागचा, की जो सामान्य व्यक्ती आहे, भाविक भक्त आहे, तो निरोगी राहिला पाहिजे. आरोग्यम धनसंपदा या पद्धतीने त्याचं आरोग्य हे चांगलं राहिलं पाहिजे आणि अतिशय माफक दरामध्ये ही औषधं सामान्य व्यक्तीपर्यंत पोहोचली पाहिजे. आपण आयुर्वेदिक औषधं आपली श्रीनिवास श्री स्वामी समर्थ गुरुपीठ त्यांची जर आपण बघितली तर अतिशय माफक दरामध्ये 60 रुपये, 100 रुपये ते 200 रुपयापर्यंतच औषध आहेत. कुठलंही 1,000-2,000 रुपयाचं औषध नाही. आणि प्रामुख्याने परमपूज्य गुरुमाऊलींनी आज बघायला गेलात तर आपण सेंद्रिय आणि चांगलं अन्न जर खाल्लं तर आपलं आरोग्य चांगलं राहणार आहे. आणि आपण बातम्यांमध्ये बघितलं असेल, परत टी व्हीवर आपण बातम्या बघतो त्याच्यामध्ये बघितलं असेल की जे आज शेती केली जाते आणि त्या पद्धतीने त्याच्यावर रासायनिक खतं आणि रासायनिक फवारणी केली जाते, त्याच्यामुळे वारंवार बातम्या येतात की शेतामध्ये फवारणी करत असताना एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला. असं हे विषयुक्त अन्न आपण पचवतो आहोत, खातो आहोत आणि हळूहळू ते आपल्या शरीरामध्ये भिंत आणि आपल्याला कळत देखील नाही की कधी आपल्याला विविध प्रकारचे आजार होतात. म्हणून सेंद्रिय सात्विक अन्न आपण पिकवणं गरजेचं आहे आणि ते ग्रहण करणं गरजेचं आहे. या शिबिरात सुमारे 480 ते 500 महिला पुरुष रुग्णांनी सहभागही घेतला होता. या शिबिरामध्ये सांधेदुखी, गुडघेदुखी, कंबरदुखी, मूळव्याध, मधुमेह, रक्तदाब आदी प्रकारांच्या रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात आढळून आली आहे. दरम्यान डॉक्टर किरण शेटे आणि डॉक्टर नानासाहेब शेवाळे यांनी रुग्णांची तपासणीही केली, तसेच माफक दरात औषधे देखील उपलब्ध करून देण्यात आली आहेत. सदर कार्यक्रम यशस्वी होण्याकरिता शिल्पा रोहमारे, चित्रा वडनेरे, हरिभाऊ गिरमे, अरुण शिरसाट, ॲडव्होकेट जयंत जोशी, किरण दंडगव्हाळ, तसेच भीमराज जाधव, गंगाधर वडनेरे, पुष्पा हिवाळे, ताराबाई वाघ, नगरसेविका दीपा गिरमे, मंगल आढाव, संदीप ढोमसे, लेखा कदम, रवींद्र रोहमारे आदींचे देखील विशेष परिश्रम लाभले आहेत. न्यूज रिपोर्टर युसुफ रंगरेज, S9 मीडिया.